न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। भाजपा प्रणित श्री प्रतिष्ठान गणेशोत्सव मंडळाचे यंदा 18वे वर्ष। गेल्या 17 वर्षात ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक, जिवंत देखाव्यांची आणि पुरातन मंदिरांची प्रतिकृती साकारण्याची परंपरा कायम ठेवली आहे। गेल्या वर्षी महामृत्युंजय मंदिर आसाम येथील 108 फुटी शिवलिंग व 12 ज्योतिर्लिंग प्रतिकृती साकारण्यात आली होती। त्यास महाराष्ट्र शासनाचे नाशिक जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते। या वर्षी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या खंडोबा महाराज यांचे जेजुरीगड तसेच देशातील संत परंपरेचे दर्शन यांचा देखावा साकारण्यात येणार असून या कामाचा प्रारंभ अर्थात मंडप पूजन सोहळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक श्री रघुनाथ अप्पा कुलकर्णी यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आला। सदरील जेजुरी गडाची प्रतिकृती 80 फूट उंच असून जेजुरी गडाचे भव्य 30 फुटी महाप्रवेशद्वार साकारण्यात येणार आहे। सदरील जेजुरी गडची प्रतिकृती संपूर्णपणे पर्यावरणपूरक करण्यात येणार आहे। देखाव्याचे मंडप पूजनासाठी माननीय नगरसेवक सतीश बापू सोनवणे, सुनील देसाई, सुरेश पवार, भगरे गुरुजी, विनायक गीत, सुरेश कांबळे, रत्नाकर सातपुते, अमित बुडुक, सुहास कोल्हे, शिरीष भालेराव, विजय आंबेकर, गणेश राऊत, सुभाष शेवाळे, शशी अकोलकर, सदाशिव उगले, धनराज चव्हाण, अशोक धर्माधिकारी, चंद्रकांत पोद्दार, विनायक विस्पुते, सुधाकर गायधनी, वसंत रत्नपारखी, डेकोरेटर पवन सिंग, ऍडव्होकेट सायली गोखले, जमनाबाई बडोदे, नांदुर्डीकर ताई तसेच श्री प्रतिष्ठानचे जयवंत टक्के, आशिष दाभोळकर, गोपाळ आव्हाड, भरत शिरसाट, योगेश रेवगडे, ऍडव्होकेट मनीष पाटील, यशवंत जाधव, राम बडोदे, सतीश यादव, किरण पाटील, प्रशांत पाटील, गणेश रत्नपारखी, घनश्याम बच्छाव यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गणेश भक्त उपस्थित होते। गेल्या वर्षीच्या प्रतिसादाप्रमाणे यंदाही जल्लोषात भव्य दिव्य आणि पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करत असताना नाशिककरांनी यात सहभाग नोंदवावा अशी विनंती मंडळाचे संस्थापक ऍडव्होकेट श्याम बडोदे, माननीय नगरसेवक तथा सरचिटणीस भाजपा नाशिक शहर यांनी केली। प्रतिष्ठानच्या माध्यमातून, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून इंदिरानगर राजीवनगर परिसरामध्ये दरवर्षी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। आपण बघितलं असेल मागील काळामध्ये राम मंदिर त्याचंही भूमिपूजन आपले संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय रघुनाथजी अप्पा कुलकर्णी यांच्या हस्ते केलं गेलेलं होतं। आणि अप्पांनी जसं सांगितलं का 500 वर्षानंतरचा तो राम मंदिराचा जो जटिल प्रश्न होता तो मार्गी लागला, कुठेतरी आपल्या सर्वांच्या हातभार त्याला याला पण लागलेला आहे। त्यानंतरसुद्धा आपण आसाम नगाव येथील 108 फुटी शिवलिंगची प्रतिकृती केलेली होती, 12 ज्योतिर्लिंग केलेले होते आणि त्याचंसुद्धा भूमिपूजन अप्पासाहेबांनीच केलेलं होतं। आणि यावर्षी आपण जेजुरीची प्रति जेजुरी म्हणून महाराष्ट्राचं जे आराध्य दैवत आहे खंडोबारायाचं दर्शन या नाशिककरांना घडावं या हेतूने आपण जेजुरी गडाची प्रतिकृती करतो आहे। आणि त्याचबरोबर जे आपले महाराष्ट्रातले त्याचप्रमाणे आपल्या देशातील जे संत महात्मे होऊन गेले यांची माहिती आपल्या तरुण पिढीला व्हावी, मुलांना व्हावी, सगळ्यांना व्हावी या हेतूने आपण संतांची मांदियाळी या ठिकाणी करतो आहे। निश्चितच जसं बापूसाहेब बोलले, अप्पासाहेब बोलले, आपला हेतू अत्यंत प्रामाणिक असतो, आपल्याला सलोखा निर्माण करायचा आहे। आपण बघितलं असेल का आत्ता काही अराजकीय, काही राजकीय असे काही शत्रू असे आपल्या देशाला निर्माण झालेले आहे आणि कुठेतरी ते जातीजातींमध्ये मतभेद निर्माण करत आहे, राजकारणाच्या माध्यमातून असेल किंवा वेगळ्या माध्यमातून असेल। त्यामुळे जे कुठल्याही एका समाजाचं नसून पूर्ण महाराष्ट्राचं, पूर्ण भारताचं आराध्य दैवत आहे, संपूर्ण समाजाचे सर्व समाज बांधवांचं जे आराध्य दैवत आहे असे खंडोबा महाराजांचे आपण जेजुरी या ठिकाणी अवतरतो आहे। आणि त्याचप्रमाणे जी संतांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे ती संतांची शिकवण आपण कुठेतरी पुढे न्यायला हवी। हे जातीजातीतलं जे भांडण सध्या काही राजकीय लोकांनी सुरू केलेलं आहे त्याला कुठेतरी थांबायला पाहिजे, याच्यासाठी आपण या गणेशोत्सवामध्ये संतांची मांदियाळी या ठिकाणी करतो आहे। मी नाशिककरांना विनंती करेल
का आपण निश्चितच दरवर्षी आमच्यावर बापूसाहेबांवर आपण प्रेम करतात, युनिक ग्रुपच्या गणेशोत्सवाला, श्रीप्रतिष्ठानच्या गणेशोत्सवाला आपण भेट देतात, यावर्षीसुद्धा आपण या आगळ्या वेगळ्या उपक्रमाला भेट द्यावी अशी मी विनंती करतो. आणि मला सांगायला आवर्जून वाटेल का आमच्या नांदुडीकर मावशी या ठिकाणी आहेत, आमची आई साहेब या ठिकाणी, त्यांचं एक महिला मंडळ आहे. या महिला भगिनींनी मला सुचवलं का आपण जेजुरीगड करतोय, जेजुरीचे खंडेरायाचे दर्शन होतील, परंतु बरेचसे लोक फक्त लग्न झाल्यावर जेजुरीला जातात, आत्ताचं काय ते पायरी चढायला हवी, तर आपण त्यांच्या विनंतीला मान देऊन एक आपण त्या ठिकाणी 11 पायरी चढता येईल अशी आपण मोठं महाप्रवेशद्वारसुद्धा या ठिकाणी करतो आहे. तर मी तमाम नाशिककरांना विनंती करेल की आपण सगळ्यांनी या ठिकाणी भेट द्यावी. धन्यवाद. नगरच्या कार्यकर्त्यांना या दिवशी आज शुभेच्छा. आपल्याला माहिती आहे सगळं काम जे आहे ते श्यामभाऊ जे आहेत ना ते फार व्यवस्थित करत असतात, मन लावून करत असतात आणि त्याला यश मिळतं. पहिल्या वर्षी आपल्या आठवत असेल राम मंदिराचा त्यांनी देखावा केला होता, लगेच ताबडतोब राम मंदिर झालं 500 वर्षापूर्वीचं. गेल्या वर्षी त्यांनी शंकरचं मंदिर केलं होतं. आपल्याला माहिती आहे आता आपण शंकरच्या पूजेला जाऊ शकतो काशीला, जे पूर्वी प्रवेश नव्हता आता कोणी जाताना प्रवेश करू शकतं, ही त्यांची कृपा. आता हा तिसरा जो आहे तो सुद्धा त्यांनी मुहूर्त शोधलेला आहे. बघा ज्या दिवशी गणपती प्रतिष्ठापना होईल त्याच्यानंतर लगेच इलेक्शन आहेत. त्यामुळे दोन्ही इथे आपले जे आहेत ते तिकडे जाऊन बसणार आहेत. आता मुंबईला बापू हा मग त्याच्या पाठवर तुम्ही आहातच ना. त्यामुळे हा जो आहे ना याला म्हणतात दूरदृष्टी. शामभाऊना ही दूरदृष्टी फार आहे, त्यामुळे त्यांना त्यांचं यश जे आहे ते यश अतुलनीय आहे हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि ही जी आपल्याला नगराला मिळाली दोघं जोडी आहे ना, त्यांच्या मागे आपण 100% आपलं उभं राहायचं आपल्याला. श्री प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी इंदिरानगर भागात अतिशय मोठ्या उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव साजरा केला जातो. आणि श्री प्रतिष्ठानचे सर्वे सर्वा आमचे सहकारी आदरणीय श्याम बडोदे यांच्या माध्यमातून जो काय गेले अनेक वर्षांपासून इथं गणेश महोत्सव होतो मोठ्या प्रमाणात, ह्याही वर्षी त्यांनी वेगळ्या प्रकारची थीम की नागरिकांना एक खास आकर्षण म्हणजे जेजुरीचं खंडेरायाचं गडाची प्रतिकृती इथं साजरी केली जाणार आहे. आणि आपण बघितलं की हे केवळ इंदिरानगर नाही तर नाशिक शहराचं आकर्षण झालेलं आहे. अशा ह्या गणेश उत्सवाच्या कामाला आजपासून आदरणीय आप्पांच्या हस्ते आणि सर्व परिसरातले ज्येष्ठ नागरिक आणि सर्व शामरावांचे सहकारी यांच्या वतीने आज या कामाला सुरुवात झालेली आहे. आणि नक्कीच येणाऱ्या काळात हा भव्य दिव्य देखावा बघण्यासाठी नाशिककरांनी येथे हजेरी लावावी अशी मी विनंती करतो. श्री प्रतिष्ठानचा खऱ्या अर्थानं या 20वा गणपती उत्सव आहे. आणि खऱ्या अर्थानं 20 वर्षापूर्वी जेव्हा शामभाऊंनी याचं रोपटं लावलं ते आज खूप मोठ्या वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. आणि हा गणपती छोट्या स्वरूपात चालू झाला असताना आता अतिशय मोठ्या भव्यदिव्य प्रकारात हा गेलेला आहे. आम्ही शामभाऊंनी हाती घेतलेला कोणता उपक्रम तो भव्यदिव्य होतच असतो याची प्रचिती या ठिकाणी नाशिककरांना आलेली आहे. आणि आत्ताचा हा गणेशोत्सव देखावा हा सुद्धा मागच्याप्रमाणेच पर्यावरणपूरक असा असणार आहे. आणि त्यात सगळ्या पर्यावरणपूरक असताना बांबूंचा आणि कापडाचाच वापर या ठिकाणी आपण केलेला असतो. आणि यावेळेस हा 70 फुटी असा मंदिराचा देखावा जेजुरीचा या ठिकाणी आपण सादर करणार आहोत. त्याचबरोबर प्रवेशद्वार हे सुद्धा 30 ते 35 फुटाचं प्रवेशद्वार या ठिकाणी आपण ठेवणार आहोत. शामभाऊंच्या संकल्पनेतून हा गणपती अतिशय भव्यदिव्य नेहमीच होत असतो आणि नाशिककरांना याची एक वेगळ्याच प्रकारची उत्सुकता दरवर्षी या ठिकाणी लागलेली असते. मागच्या वेळेस पण तुम्ही बघितलं असेल का बा नाशिक जिल्ह्यातून नव्हे महाराष्ट्रातून शासनाचा पहिला क्रमांक आमच्या मागच्या गणपती उत्सवाला मिळालेला आहे. आणि ते सुद्धा आमच्या या श्रीप्रतिष्ठानच्या सर्व सहकार्य असतील, इंदिरानगरचे सर्व नागरिक असतील यांच्याच प्रयत्नामुळे हे सर्व काही होत असतं. शामभाऊंच्या हातून घडलेला कोणताही उपक्रम हा समाजासाठी काहीतरी प्रबोधन देऊन जातो. आणि ह्यावेळेससुद्धा आम्ही अशाच प्रकारे हा अतिशय चांगल्या प्रकारे साजरा करणार आहोत. तर नाशिककरांनी या ठिकाणी त्याचा खूप संख्येने चांगल्या संख्येने येऊन त्याचा या ठिकाणी आस्वाद घ्यायचा आहे. धन्यवाद.